आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हेरवाड अब्दुल्लाट ओढ्यावर 3 फूट पाणी, वाहतूक बंदचा फलक लावावा, स्वाभिमानीची मागणी. हेरवाड अब्दुल्लाट दरम्यान असलेल्या ओढ्यावर सध्या जरी 3 फूट पुराचे पाणी आले असले तरी पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे मध्यरात्री अब्दुल्लाट, शिरदवाड, शिवणाकवाडी, लाटवाडी आदी गावांकडे जाणारी वाहतूक बंद होणार आहे. या रस्त्यावर वाहतूक बंद असा फलक लावण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील यांनी केली आहे. शिरोळ तालुक्यातील राजापूर, शिरोळ, तेरवाड हे तिन्ही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यातील पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 48 फूट तर कृष्णा 20 फूट इतकी आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या सततधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तालुक्यातील पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पातळीतही गेल्या 24 तासात 3 फुटांनी वाढ झाली आहे. हेरवाड अब्दुल्लाट दरम्यान असलेल्या ओढ्यावर पाणी आले असून अब्दुल्लाट, शिरदवाड, शिवणाकवाडी, लाटवाडी आदी गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. शिरोळ तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं या रस्त्यावर वाहतूक बंद असा फलक लावण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील यांनी केली आहे. महानकारी न्यूज साठी हेरवाडहून संदीप इंगळे.